हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी आलेली आहे सारस बागेच्या अगदी जवळ असलेल्या पेशवे उद्यानामध्ये. इथे लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर्स गेम तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. आज आमच्यासोबत आहेत ओमकार भाऊजी, त्यांची मिसेस ललिता आणि त्यांची छोटीशी आरवी. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी इथे सांगण्यासारखे आहेत. इथे मोठ्यांसाठी 10 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 40 रुपये तिकीट आहे. लहान मुलांशिवाय तुम्हाला इथे प्रवेश मिळत नाही. पैसे सुट्टेच द्यावे लागतात. गुगल पे पेटीएम चालत नाही आणि कोणत्याही कारणास्तव तिकिटाचे पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत. बागेची वेळ सुद्धा इथे मी मेन्शन केलेलीच आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी त्यांनी मोठी पार्किंग सुविधा सुद्धा करून दिलेली आहे. नमस्कार. आता तुम्ही पाहत असाल हे आहेत पाठक सर, म्हणजे इकडचे ह्या गार्डनचे प्रमुख आहेत. तर ह्या गार्डन विषयी तुम्ही काय सांगाल सर? पुणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सेवेसाठी हे लहान मुलांकरता एक उद्यान विकसित केलेले आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच हे मे महिन्यामध्ये नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. या ठिकाणी मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिवाळी सुट्ट्या, उन्हाळ्या सुट्ट्या याच्यामध्ये खूप मुले इथं येतात. त्यांच्या पालकासोबत ते इथं येत असतात आणि चांगल्या प्रकाराने ते खेळ खेळत असतात. याचबरोबर एक फुलराणी इथं आहे, ठेवलेली आहे मुलांकरता. अशा पद्धतीने नागरिक येत असतात. गार्डनमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक मोठा स्टॅच्यू पाहायला मिळतो. हे आहे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे. इथूनच पुढे गार्डनला सुरुवात होते. चला तर मग आता बच्चे कंपनीला मी जास्त बोर न करता दाखवते त्यांना इथे खेळण्यासाठी काय काय आहे ते. Thank you.
बाग खूप छान आहे. मुलांसाठी इथे 100+ अधिक खेळांचे आयोजन केलेले आहे. तुम्ही बघूच शकता मुलं इथे आली की 3 तास सुद्धा त्यांना कमी पडतील ह्याची गॅरंटी आहे. हा हा खेळ तर आमच्या विहानने आणि आरवीने खूप एन्जॉय केला. अगदी लहान मुलांपासून ते 13 वर्षाची मुलांपर्यंतचे सगळे गेम इथे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि तिकिटाचे पैसे आणि तुम्ही सगळे मेंटेनन्स बघाल तर काहीच नाहीये. सकाळी पोटभर नाश्ता करणे आणि मग इथे येणे आणि एन्जॉय करणे, फुल ऑन मस्ती आणि धमाल करणे. बघा तुम्हाला दिसत पण असेल छोटीशी फुलराणी सुद्धा यायचा टायमिंग झालेला आहे, म्हणजे ती कंटिन्यूअस चालू असते. चला तर मग आता जाऊया आपण फुलराणीकडे. नाही जाता येणार कारण की विहानला आधी त्याची राईड ही कम्प्लीट करायची आहे. चला तर मग विहानची राईड कम्प्लीट झाली की लगेच निघायचं फुलराणी म्हणजे मिनी झुकझुक गाडीत बसायला. Thank you.
ललिता आमच्या बरोबर गार्डन मध्ये आली आहे खरी, पण तिचं ऑफिसचं काम चालल्यामुळे तिला काय आमच्याशी बोलायला आणि बघायला सुद्धा वेळ नाहीये, तिचं ती कामातच गुंग आहे. तिची लेक बारी आहे, लेक आमच्यावर तुप्पान खेळली आहे पप्पा सोबत आणि विहान सोबत सुद्धा. या आहेत संगीता मॅडम. इथे गार्डन मध्ये लहान मुलं बरीच खेळत असतात, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि कोणते वयोगटातली मुलं कोणत्या गेम साठी योग्य आहेत त्याचं सुद्धा लक्ष देण्यासाठी ह्यांच्यासारख्या अशा बऱ्याच लेडी कॉन्स्टेबल इथे त्यांनी अपॉइंट केलेले आहेत. त्याच्यामुळे बिंदास इथे या मुलांना आपल्या घेऊन आणि इन्जॉय करा. चलो, आजचं गार्डन खूपच भारी आहे, आम्ही खूप एन्जॉय केलं ह्या गार्डनमध्ये. 100+ अधिक गेम्स इथे मुलांसाठी आहेत. तुम्ही ह्या गार्डनला लवकरात लवकर व्हिजिट करा. मुलांना खूप प्रचंड आवडण्यासारखं हे गार्डन आहे. स्पेस पण खूप मोठा आणि छान आहे. बरं, मी तुम्हाला असं विचारते की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला फक्त तुम्ही कमेंट करूनच सांगू शकता ना. तर लवकरात लवकर मला कमेंट करा, लाईकसुद्धा करा आणि शेअर बऱ्याच जणांमध्ये करा, जेणेकरून नेक्स्ट विजिट ते या गार्डनला लवकरात लवकर करतील. थँक्यू, बाय बाय.